ज्वारीचं पीठ हे. हां तेच कारण विहिरी जाईल झाकण लावलंय. हे बाहेर जायचं म्हटलं ना की चटण्या लोणच्यांचं काय करायचं काही कळतच नाही बाई. अगं बरी आठवण झाली. मी लसणाची चटणी करून ठेवली होती सुक्की. राहील ना ती? राहील ना कशाला, आपण बरोबर घेऊन जाऊ ना, मस्त पावाबरोबर लावून खाऊ. हो बाई खरंच आहे, आठवण करू पण. गडबडीत राहील तिकडेच. किती वर्षांनी आपण निघतोय ना बाहेर असं एकत्र. पण खरंच असा चेंज जरा हवाच होता. तर नेहमी त्या राम रगाड्यात मला ना आमच्या कस्तुरीचं कौतुकच वाटतं कधी कधी. तिला अशा नेहमी वेगळ्या नवीन कल्पना सुचत असतात आनंद शोधण्याच्या. आणि माझं तर फावलंच, कारण मला मिरजेला अजिबात जायचं नव्हतं. म्हणजे सासू सासरे नीट वागतात माझ्याशी आपापल्या परीने, पण एकमेकांचा अजिबात पटत नाही. पहाटेपासून रात्रीपर्यंत विशेष करून सासरे इतके भांडत असतात, एकही संधी सोडत नाहीत बायकोला बोलण्याची. म्हणजे आपला अंकुश त्यांच्यावरच गेलाय. पण मी म्हटलं अंकुशवर झालेत संस्कार तेवढे बास, माझ्या निरदवर नको ग बाई. अगं पण अंकुश भाऊजी येणार आहेत ना, गाडीत जागा आहे म्हणून विचार. मी सांगितलंय त्याला, पण त्याचा नकार मी गृहितच धरला होता. त्यातून दादा येणार आहे म्हणजे तर तो अजिबात येणार नाही. अगं पण असं लांब लांब राहूनच दुरावा वाढतो, त्यासाठी जवळच यायला हवं ना. झाल्या गेल्या गोष्टी डोक्यात ठेवून काय करायच्या आता. पण तो दुरावा त्याला मिटवायचा नसेल तर. दीपिका मला काय वाटतं, आता कधी भूतकाळात घडलेली एखादी गोष्ट विसरायलाच हवी आपण. तो भूतकाळ आठवून वर्तमान काळ बिघडवण्यात काय अर्थ आहे. घेतलं ना सगळं, कॅसेट्स घेतले, बिस्लेरीची बॉटल घेतली, अरे पाण्याचं घेतलं आणि पुस्तकं घेतलं. डाग आहेचं काय असं काय बघतोस कस्तुरी? आपण 5-6 दिवसांसाठी माणिकगावला चाललो, कायमचं शिफ्ट नाही होतो. ठीक आहे, एवढं काही बोलून दाखवण्याची गरज नाहीये लगेच. आता इतकी माणसं जायची म्हटल्यावरती सगळं नीट नको का घ्यायला? हो म्हणजे काय मग घ्यायला नको, पण या बायका काय काय भरतात बॅगा फर्स्ट क्लास. तुला सांगतो आमच्या बॅग मध्ये माझ्या 2 पॅन्ट 4 शर्ट्स. 2 पॅन्ट आणि 4 शर्ट बरोबर, एक काळी घ्यायची एक निळी घ्यायची आणि त्याच्यावरती काय कुठलाही शर्ट आलटून पालटून घातला तरी चालतो. बरोबर, आणि सरिताच्या एवढ्याच मी मोजायचं सोडल्या शेवटी माहिती ना. आणि माझ्या बॅग मध्ये माझ्या 2 जीन्स आणि 4 शर्ट्स आणि कस्तुरीच्या 12 साड्या. अरे दादांच्या बॅग मध्ये सुद्धा 2 लेंगे 4 सदरे पाहुणीचे एवढे 8 ड्रेसेस भरलेत मी याच्यात. मस्त मस्त मस्त. हसण्याची गरज नाही हा, मी आता मायनॉरिटी आहे ना म्हणून म्हणताय तुम्ही. एकदा का बहिणी दीपिका ताई आणि पाहुणीला येऊ द्या, मग बघते तुमच्याकडे. मस्ती नाही करते सरिता. सरिता ए बाबा ए जाणार, तुझ्या आईला आणि मामीला सांग आता तयार व्हा, किती वाजले. अरे तू जा देवघरात जा, दादा आणि ते कदम बसले त्यांना म्हणा आता निघा. ते बोलायला लागले ना अध्यात्मावर त्यांना काळ वेळेचं काही भान राहत नाही. जा लवकर. पावनीचं काय? अरे पावनीला मी सांगितलं तू येऊच नको, तिला कशाला उलट घरी बोलवायचं. अरे तिचा क्लास तिथे वाट्यावर नाही का, आपण तिथूनच तर जाणार बस घेऊन. तिला म्हटलं तिथेच खाली उभी राहा, जा लवकर जा. हॅलो शुभदा बोलतीये. हा शुभदा बोल. हा एक मिनिट हा देतो तिला. कस्तुरी 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 शुभदाचा फोन आहे, जा लवकर जा लवकर जा. एक मस्ती कर. हॅलो कस्तुरी. अगं शुभदा बोलतीये. हा बोल शुभदा. केला ना तू सांगितलेल्या वेळेत फोन? काय अगं पण कधी? अगं असं काय बोलतीयस, आणि मला कशाला फोन करायला सांगितला होतास? हे बघ मी बघते काय करायचं ते, तू प्लीज काळजी घे. मला काहीतरी समजेल असं बोल ना. अगं हे बघ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, माझं तिथे आता लक्ष पण लागणार नाही. मी एक काम करते, मी मयुरेशशी बोलून बघते आणि बाकीचे घरचे काय म्हणतात त्याप्रमाणे तुला सांगते. तोपर्यंत तू प्लीज सांभाळून घे तिकडचं. अगं पण अगं क-
काय झालं ग? अभय दादा म्हणाला की तो कदम काकांबरोबर बोल. कस्तुरी काय झालं? कस्तुरी काय झालं? अरे शुभदाचा फोन होता. आईचं बीपी खूप वाढलंय. ती आता चक्कर येऊन पडली. तिने डॉक्टरांना बोलवलंय ते चेक करताय. मला जावं लागेल रे. मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर माणिक गावला. कस्तुरी आता इतकं सगळं ठरल्यानंतर तू नाही म्हणतेस म्हणजे मग आता सगळेच जण इथे थांबते. हो भाऊजी मला पण यावंसं वाटतंय पण असा प्रॉब्लेम अचानक आल्यामुळे. तू म्हणतेस ते पण बरोबर आहे. तुला इथे थांबायलाच हवं. ए पण मग आपण सगळे एक काम करूया का? आपण सगळेच जण इथे थांबूया. अरे माणिकगावला पुढे कधीतरी जाऊ. आत्ता दादा आणि कदम काकांना ए दादा काय करतो त्याला बोलू ना. अरे आत्ताच माणिकगावचे सरपंच आलेत आपल्याला तिकडे घेऊन जायला. दादा त्यांच्याशीच बोलतो. तुम्ही कॅन्सल करू नका. एवढी सगळी तयारी झाली उगाच मूड ऑफ होतील सगळ्यांचे. कस्तुरी असं कसं म्हणतेस तू? अगं कस्तुरी तुझ्या आईच्या तब्येतीपेक्षा आपली सगळ्यांची ट्रीप महत्वाची आहे का? बहिरे सांग ना. मी सुद्धा तोच विचार करतोय काय करता येईल. मयुरेश विचार काय करायचा? आपण कॅन्सल करून टाकूया ही ट्रीप. अभय मी काय म्हणतोय आपण दोन्ही गोष्टींमधला सुवर्ण मध्ये शोधला तर. म्हणजे कस्तुरीचं म्हणणं मला पटतंय की आपण अशी आयत्या वेळेला माणिकगावची ट्रिप कॅन्सल करणं योग्य नाही. हो आणि मी पण तेच म्हणते. मुलं एवढी एक्साइटेड आहेत आणि. कस्तुरी एक मिनिट मला बोलू देत. अभय मी कस्तुरी बरोबर इथेच थांबतो. तुम्ही सगळेजण माणिकगावची ट्रिप करून या. म्हणजे इथेही धावपळ करायला कोणीतरी हवंच ना. अरे पण तुम्ही माझं ऐकत का नाही आहात? मी तुम्हाला सांगते ना तुम्ही जा. आईची तब्येत काही एवढी बिघडली नाहीये. मी मॅनेज करीन. शुभदा पण मला म्हणत होती की तू जा माणिकगावला पण माझं तिथे मन लागणार नाही म्हणून. पण कस्तुरी मी तुला असं एकटीला सोडून जाणार नाही. मला ते पटत नाही. मयुरेश प्लीज आय कॅन अंडरस्टँड पण तू जरा प्रॅक्टिकली विचार कर ना. हे बघ तू नाही मी नाही असं बरं नाही वाटत रे. हे बघा तुम्ही प्लीज जा आणि तसं काही लागलं ना तर मी तुझ्या मोबाईलवरती फोन करीन आणि तुला बोलवून घेईन. बघ तू नाही गेलंस तर मला खूप वाईट वाटेल रे. ठीक आहे. कस्तुरी आर यू शुअर? नाही परत एकदा विचार कर. अभय दादा तुम्ही काहीही मनात आणू नका. तुम्ही जा मजा करा आणि आल्यावर मला सांगा काय केलं ते. हे बघा जर का तुम्ही ट्रिप कॅन्सल केली तर मला असं वाटेल की माझ्यामुळे कॅन्सल झाली आणि ते गिल्टी फिलिंग मी आयुष्यभर माझ्या मनात ठेवी. त्यामुळे तुम्ही प्लीज जा. प्लीज वहिनी तुम्ही सांगा ना त्यांना. ओके एज यू विश. चला आता तयारी लागा. दादा काकाला जाऊन सांगा आता निघायचं आहे. चला 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 निघा रे. ते मी ते बघून येतो चहा मिळाला की नाही त्याला. कॉफी घे. आई अहो तुम्ही कशाला त्रास घेतलात? अगं मग काय झालं त्यात? तू दिवस रात्र माझ्यासाठी काबाड कष्ट करत असतेस. मी कधी काही म्हणते तुला? कधीतरी मी तुला कॉफी करून दिली तर काय झालं त्यात? कॉफी घे आणि मला सांग कशी झाली ती.
विद्या काय झालं? अगं एवढा काय विचार करतेस तू? मला सांग कोणाचा फोन होता? कोणी काही बोललं का तुला? नाही हो, म्हणजे कस्तुरीला फोन केला होता मी. तिनेच करायला सांगितलं होतं मला. आई पण फोनवर मी काही बोलत होते आणि ती काहीतरी वेगळंच बोलत होती. तिच्याशी फोनवर बोलताना मला तर असं जाणवलं की ती तिच्या घरच्यांपासून आणि आपल्यापासून काहीतरी नक्कीच लपवते. या मुलीच्या मनात काय मला तर काही कळतच नाहीये. तिच्या मनात कधी काय चाललेलं असतं त्याचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही. तिच्या मनाला जे पटेल रुचेल तेवढंच ती बेळधडक करणार आणि मोकळी होणार. दुसऱ्याच्या मनाचा विचार सुद्धा करणार नाही ती. मला तर खूप खूप काळजी वाटते तिची. देवाच्या कृपेनं आत्ता कुठे सगळं सुरळीत सुरू झालं होतं. पुन्हा काहीतरी उलट सुलट वागून गोंधळ न घालू म्हणजे मिळवली. गावाकडचं वातावरण हे काही वेगळंच बरं का? हो, म्हणजे शहरामध्ये सुखसोयी भरपूर काय बाय. हो, कदमांना म्हटलं गावाकडचं वातावरण हे आनंददायी. म्हणजे इथे आल्यानंतर इथल्या मातीमध्ये असं मोकळ्या अनवाणी पायाने फिरल्यानंतर जो आनंद मिळतो तो शहरामध्ये मिळणं शक्य नाही. सगळी व्यवस्था तुमच्या मनाप्रमाणे झाली ना पण? हो, आणि मुख्य म्हणजे तुम्ही आमची सगळ्यांची व्यवस्था इथे केलेलीत हे फार चांगलं काम केलं. अहो, महाराजांच्या सहवासामध्ये आनंद आणि आनंदच आहे. दुसरं असं की सरपंचांनी सुद्धा गाव सुंदर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे सगळ्यांची अशी इच्छा होती की वहिनी आणि इतर बायकांप्रमाणे इतर पुरुषांची व्यवस्था सरपंचांच्या बंगल्यातच करावी. ते आहे, छान आहे, उत्तम आहे. दादा, काय छान निसर्ग फुललाय इथे. असं वाटतं या हवेमध्ये भरभरून श्वास घ्यावा आणि त्याच्यावरती अख्खं आयुष्य काढावं तिकडे शहरात. खरं आहे, खरं आहे. मी तर असं म्हणेन की इथे घालवलेला एक वाढदिवस हा 100 वर्ष पुरेल. मेल कपड अभि करायला बघूया.
त्या नजर आम्ही बघतो. नको वहिनी, तुम्ही आता चला, थोडा आराम करा, प्रवासात थकून आला असेल ना. नाही ओ, कदम काकांनी इतकी छान गाडी केली होती ना, पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही. आणि असं काम केल्यावर जरा बरंच वाटेल. बघू बघा जमतंय का. एक दुसरं हात बघू बघू जरा बघू का. मी बघ काय करताय तुम्ही? काय करते म्हणजे बायकोला मदत करतोय मी. बायको काम करणार आणि नवरा नुसतं बसून बघणार. बरं दिसतं त्यांना काय वाटत असेल? आम्हाला काहीही वाटत नाहीये. वाटायचं काय, लग्नाला इतकी वर्ष झाली तरी या नवऱ्याचं बायकोवर किती प्रेम आहे असं वाटत असेल त्यांना. गावामध्ये चार लोकांना जाऊन सांगतील ते. बघ तू आता किती प्रेम आहे. आणि आजकाल बायकोवरती माझ्या इतकं प्रेम आणि तिची काळजी घेणं नवरे उरलेत कुठे जगात. चांगलंच बाहेरचं वारं लागलंय तुम्हाला. घरी नाही असं कधी बोललात. असं म्हणजे? असं म्हणजे कानाला बरं वाटेल असं. अगं घरी इतका मोकळा वेळ कुठे मिळतो आपल्याला? खरंच तू तुझ्या स्वयंपाकामध्ये असतेस, मी माझ्या पेशंटच्या गडबडीत. पण सरिता मधून मधून हा असा ब्रेक पाहिजे. म्हणजे त्यावेळेला जाणीव होतोय आपण एकमेकांना द्यायचं किती राहून गेलंय ते. खरंच काय छान वातावरण आहे ना. एकदम मोकळं आणि शांत. ह्याच ऋतूची वाट बघत होते. आणि मी या ऋतूची. चला ग आपण ना पापड वळत घालत जाऊ. चला दीपिका तुम्हाला म्हणणं. सरपंच कसा चाललाय मंदिराच्या ट्रस्टचा कारभार? तुमची कृपा आहे दादा. माझी कसली आली कृपा? कृपा महाराजांची. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करता, त्या प्रयत्नांना महाराज यश देतात एवढंच. दादा आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही इथे आलात, खूप बरं वाटलं. हो आता कुणीतरी बोलवावं, कुणीतरी यावं, असे आता औपचारिक संबंध आपले राहिले नाही आहेत. म्हणजे तुम्ही मला बोलवलं नसतं तरी मी येणारच होतो. आमचा पाहुणचार गोड मानून घ्या, जसं जमेल तसं आपलं केलंय. सरपंच तुम्ही मला मनापासून अगदी मीठ भाकरी दिलीत ना तरी सुद्धा ती पंचपक्वांनापेक्षा जास्त उजवी ठरेल. शेवटी तुमच्या मनातला भाव आहे तो महत्वाचा असतो. हो की नाही? काय काय मला सांगण्यासारखं नाही आहे. नाही, सगळ्या गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की निदान तुम्ही श्रीफळ आणि शाल याचा स्वीकार करा. बर ठीक आहे.
विठ्ठल विठ्ठल काय ताई झाला का रस्ता मोकळा? हा हो, घरातून सगळे निघालेत, माझ्या बाजूनी सगळी तयारी झाली. तुझं काय? हो ताई, माझ्याबद्दल चिंता चढाव. माझ्या कामाबद्दल काय तुम्हाला वेगळं सांगायला पाहिजे का? तुम्ही फक्त हो म्हणा, बघा काम तयार देतो तुमच्या हातात. व्हेरी गुड. हे बघ, आपल्या हातात फक्त 5 ते 6 दिवस आहेत आणि या वेळात आपलं सगळं काम झालं पाहिजे. उगच काम लांबलं ना तर गोंधळ होतील. तू तसं सांगून ठेव तुझ्या माणसांना. हो, माझी सगळी माणसं म्हणजे कामाला नुसती वाघ आहेत, वाघ. तुम्ही नुसती डोळे मिटाव, डोळे उघडायच्या हात, बघा काम तयार असेल तुमचं. बर, कधी येणार आहेत ती माणसं? उद्या सकाळच्याला पाठवतो की. आणि ते पैशांचं काय? तुम्ही नुसती मनात इच्छा आण हो, माऊलीची कृपा आहे आपल्यावर, ती सगळ्या इच्छा पूर्ण करते बघा आपल्या. बरोबर आहे, ठेवू मी. वय वय, ठेवा ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आता मला पण म्हणावं असं वाटतंय, विठ्ठल विठ्ठल. हो म्हणा की मग. विठ्ठल विठ्ठल.